बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। कोल्हापूर सांगली सातारा भागातील संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी अलमट्टी धरणाविषयी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासोबत सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे बैठक पार पडली आहे। दरम्यान मागील वर्षी दोन्ही राज्यांना पुराचा फटका बसला होता, या अनुषंगाने यंदा पूरपरिस्थिती टाळण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे। दोन्ही राज्यात समन्वय साधण्यासाठी सरकार 3 समित्या स्थापन करण्याच्या विचारात आहे। या समित्या इंजिनियर स्तरीय, सचिव स्तरीय आणि मंत्री स्तरीय असणार आहेत। पूर येण्याआधी दोन्ही राज्यांना अलर्ट कसा दिला जाऊ शकतो याबाबतही चर्चा झाली। गेल्या 20-25 वर्षात कृष्णा खोऱ्यात अलमट्टी धरणापर्यंत विविध बांधकामे झाली आहेत, त्यामुळे पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतो। या सर्व बांधकामाचे येत्या काळात ऑडिट केले जाईल, हे अडथळे दूर करण्यासाठीही दोन्ही राज्य प्रयत्नशील राहणार आहेत, असेही या बैठकीत ठरले आहे। महाराष्ट्रातून कर्नाटकाला सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा काही भाग सांगली जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या जत तालुक्याला कसा दिला जाईल याबाबतही विचार दोन्ही सरकार करणार असल्याचे ठरवण्यात आले आहे। पाणी सुरक्षतेसाठी विविध प्रश्नांवर दोन्ही सरकारचे एकमत होण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली। लवकरच या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी दोन्ही सरकार प्रयत्न करणार आहेत। यावेळी कर्नाटक सरकारतर्फे अल्पसंख्याक मंत्री श्रीमंत पाटील, स्लम बोर्ड अध्यक्ष महेश कुमठळणी, अतिरिक्त मुख्य सचिव राकेश सिंग, तर महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम, राजेंद्र एड्रावकर पाटील, खासदार धैर्यशील माने, संजय पाटील आणि स्थानिक आमदार उपस्थित होते।